विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बी कॉम प्रथम वर्ष विषय मराठी पुस्तकाचे नाव उत्कर्ष वाटा पाठ पहिला सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा लेखक महाराजा सयाजीराव गायकवाड सभ्यगृहस्थ हो माझ्या राज्यातील सहकारी मंडळांच्या प्रथम परिषदेला मी प्रारंभ करावा अशी जेव्हा मला विनंती करण्यात आली तेव्हा मी ती मोठ्या आनंदाने मान्य केली तसे करण्यात माझे दोन हेतू होते एक मी स्वत या महत्त्वाच्या चळवळीत किती लक्ष घालतो हे दर्शवावे व दुसरा माझ्या राज्याच्या चारी प्रांतातून जे या मंडळांचे प्रतिनिधी येणार त्यांना भेटण्याची संधी घ्यावी माझ्या प्रजेच्या नैतिक व आर्थिक उन्नतीसाठी होणाऱ्या प्रत्येक चळवळीबद्दल मला अत्यंत सहानुभूती वाटते आणि त्या चळवळीचे कार्य विस्तृत व सुकर व्हावे म्हणून जेवढी शक्य तेवढी सर्व प्रकारची मदत त्या कार्यकर्त्यांना करण्यास मी तयार असतो सहकारी मंडळी ही फार उपयुक्त संस्था आहे कारण तिचा आहे तू लोकांना टापटिपीने व्यवहार करण्यास शिकविणे त्यांचे उद्योगधंदे वाढीस लावणे आणि परिणामी त्यांच्या जीवनक्रमाचा दर्जा उच्च करणे हाच असतो नगरजीवन व ग्रामजीवन संबंधीचे जे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आपल्याला आत कधीचे सोडवता येत नाहीत ते आता सहकाराच्या तत्वामुळे सुटू लागतील असे मला वाटते ग्रामजीवनाच्या दृष्टीने सहकार सहकारतत्वांना विशेष महत्त्व आहे ग्रामजीवनाच्या एकूण अंगोपांगात सहकाराचे तत्व भिनले पाहिजे आणि ज्या गावी सहकारी संस्था असेल ते गाव आर्थिकदृष्ट्या एक स्वयंपूर्ण घटक बनले पाहिजे आधुनिक संस्कृतीला अशाच घटकांची जरूर आहे कारण स्वयंपूर्ण घटकांचे समुदाय बनविण्याकडेच सध्याच्या संस्कृतीची प्रवृत्ती आहे क्रयविक्रय व व व्यय उत्पादन याबाबतीत जर गावकरी एक होऊन व्यवहार करतील तर त्या प्रमाणात त्यांचे उत्पन्न व वा सुख ही वाढतच जातील संसारात येणाऱ्या नित्याच्या अपरिहार्य अडचणींशी टक्कर खेळण्याचे धैर्य व साधन त्यांना मिळेल पुढची तजवीज करून ठेवण्याचा विचार त्यांना सुचत जाईल व तदनुसार त्यांच्या हातून तजवीज होतही जाईल एकंदरीत ज्या सुधारणा घडवून आणण्याकरता मी झटत आहे त्या सुधारणा साध्य करण्यासाठी खेड्यातल्या लोकांनी आपले कर्तव्य पार पाडले असे होईल तूर्त तुमच्या मंडळांचे लक्ष सर्वस्वी शेतकरी वर्गाकडेच लागलेले दिसते आणि मला वाटते आणखी काही काळपर्यंत ते तिकडेच लागलेले बरे कारण शेती हा आपल्या राज्यातील मुख्यच धंदा आहे शेकडा पंच्याहत्तरहून अधिक लोक आज शेतीवर निर्वाह करीत आहेत असे असूनही शेतीची स्थिती मोठीशी समाधानकारक नाही शेतीसंबंधी जे नवन्नवे शोध जर्मनी अमेरिका वगैरे देशात लागत आहेत व विशेषत ब्रिटिश हिंदुस्थानात ज्या शोधांसाठी सरकारने प्रयत्न करून यश मिळविले आहे त्या शोधाचा लाभ आपल्याला घेता येण्यासारखा आहे या शोधाच्या बाबतीकडे माझ्या शेतकी अधिकाऱ्यांचे पूर्ण लक्ष असेलच शेतकरी वर्ग हा दरिद्री अज्ञानी व अदूरदर्शी म्हणून प्रसिद्ध आहे शेतीची साहित्य व जनावरे ही बिचाऱ्यांजवळ पुरेशी नसतात मग शेती करण्याच्या ज्या शास्त्रीय पद्धती आहेत त्याचे ज्ञान त्याला कुठून असणार सामाजिक बाबतीतसुद्धा जुन्या खा खर्चिक परंपरेचे अंधानुकरण करण्यापलीकडे त्याची मजल जात नाही त्याची शेते लहान लहान तुकड्यांची व निरनिराळ्या ठिकाणी विभागलेली अशी असतात साहजिकच त्याचे उत्पन्न कमी व अनिश्चित असते आणि या सर्वांचा अत्यंत दुःखदायक परिणाम तो कमालीचा कर्जबाजारी होण्यात होतो आपसातील वैर क्षुल्लक क कुरबुरी यांच्यामुळे आणि जगाची वाढती प्रगती व वा संस्कृती यांच्या संपूर्ण अज्ञानामुळे शेतकरी लोकांचे जीवन जास्तीच खडतर होते या सर्व दुःखाचे मूळ आर्थिक अडचणीत आहे त्या अडचणी निवारण्याचे सामर्थ्य कोणत्याही लोक उपयोगी कायद्यात नसते त्यांच्यावर एकच व उघड उपाय आहे तो फक्त सहकारी चळवळीचा जिथे जिथे म्हणून अज्ञान दारिद्र्य अविचार व दुर्गुण माजले आहेत तिथे तिथे एक सहकारी चळवळीची मात्राच लागू पडते तुमच्यापैकी ज्या कोणी या सहकारी चळवळीचा जर्मनी डेन्मार्क हॉलंड इत्यादी देशांतील इतिहास वाचला असेल त्यांची खात्रीच झाली असेल की सुधारणेचे लोन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवायचे असेल आणि ते पोहोचविलेच पाहिजे तर त्या कामी सहकारी मंडळ्या स्थापने हाच रामबाण उपाय आहे या जर्मनी वगैरे देशात सहकारी चळवळ म्हणजे एक यक्षिणीची कांडी करून गेली आहे व तिने शेतकरी वर्गाची स्थिती कमालीची सुधारून टाकली आहे गुणराशिनिशी असा जो दारिद्र्य दोष त्याची त्या देशातून हकालपट्टी झाली असून त्या जागी आता सुख समृद्धी नांदत आहे शेतकरी वर्ग संतुष्ट झाल्यामुळे राष्ट्रीय सुबत्तेचा पायाच भक्कम झाला आहे त्यांचा शेतकरी उद्यमशील काटकसरी व प्रगतीप्रिय झाला असून तिकडचे खेडे हे रोमारोमात जिवंत व कर्तबगार झाले आहे असे वाटते खेड्यापाड्यातील आर्थिक व्यवहार ज्याला अभ्यासवयाचे असतील त्याला या युरोपातील यशस्वी सहकारी चळवळींचा इतिहास अत्यंत बहुमोल वाटेल या चळवळींच्या पुरस्कर्त्यांना तिकडे प्रारंभाला ज्या अडचणी आल्या तसल्याच अडचणी आज तुमच्या पुढे उभ्या आहेत त्या अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही गुंतला आहात हे तुम्हाला व माझ्या राज्याला भूषणावहच आहे माझ्या राज्यातील शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी आज पंचवीस वर्ष झाली नाना तऱ्हेचे प्रयत्न मी करून पाहिले आहेत जमिनीच्या साऱ्याची आकारणी अधिक सारासार विचाराने केली जुन्या कायद्यांना सोपे सरळ रूप देऊन ते अधिक लोक केले व शेतकरी लोकांची हमखास प्रगतीच साधतील असे नवे कायदेही केले शेतीच्या कामी उपयोगी पडतील अशा सडका बांधल्या व रेल्वे सुरू केल्या आणि जरूर तर पाटाचे पाणी शेताला मिळावे म्हणून जिथे जिथे तलाव बांधणे शक्य होते तिथे तिथे ते बांधले गेले आहेत व अजूनही बांधले जात आहेत मोफत शिक्षणाची सोय सर्व गावा गावातून करून दिली आणि ग्राम वाचनालये सुरू केली शेती व व्यापार यांच्याकरता स्वतंत्र खातीच काढून दिली आहेत आणि व्यापारविषयक परिस्थितीची संपूर्ण रीतीने पाहणी देखील करून घेतली आहे शेतकऱ्यांच्या कर्जग्रस्ततेचा प्रश्न काही तज्ज्ञांकडे सोडविण्यास दिला व त्यांनी नुकत्याच केलेल्या सूचनांचा मी काळजीपूर्वक विचार करीत आहे हे सर्व प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांच्या सुधारणेचा फक्त श्रीगणेशा आहे अजून कितीतरी प्रश्न सोडवायचे आहेत झाले थोडे व बाकी पुष्कळ आहे तथापि जेवढे झाले तेवढ्यावरून बाकीचे पार पडेलच अशी बळकट आशा वाटू लागली आहे केल्या प्रयत्नांचा फायदा प्रजेला कितपत झाला हे इतक्यातच कळण्यासारखे नाही तथापि योग्य कालानंतर याच मार्गांनी माझ्या प्रजेचा सांस्कृतिक दर्जा उच्च प्रतीचा होऊ शकेल अशी माझी खात्री आहे परंतु त्याला केवळ हेच मार्ग पुरेसे नाहीत वैयक्तिक जीवनाच्या पलीकडे जे समष्टी जीवन असते त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे व केवळ वैयक्तिक दृष्टीने नव्हे तर रूपाने किंवा दृष्टीने तुम्ही विचार करण्यास शिकले पाहिजे तरच या सुधारणेच्या मार्गाचा उपयोग इतरांत नाहीत असे काही विशिष्ट गुण किंवा प्रभाव सहकारी चळवळीत आहेत एरवी जो शेतकरी पूर्वापार पद्धतीने थोड्याशा उसनवाळीकरता सावकारांचे घर पाहत असे व जबर व्याज भरित असे तोच शेतकरी या चळवळीमुळे आपल्या पतीवर माफक दराने सहज पैसे घेऊ शकतो पूर्वी शेतकऱ्याला आपला माल योग्य वेळी व योग्य ठिकाणी विकला जाऊन त्याची पुरेपूर किंमत शेतकऱ्यांच्या पदरात पडते शेतीसाठी किंवा घरकामासाठी लागणारे जिन्नस त्याला घाऊक बाजार घाऊक भावाने मिळवून देणे शेतीसंबंधीचे नवे नवे शास्त्रीय प्रयोग त्याला माहीत व प्राप्त करून देणे विमा पद्धतीने त्याच्या धंद्याला स्थैर्य आणून देणे वगैरे आर्थिक फायदे सहकारी चळवळीमुळे मुळेच शेतकऱ्यांना होतात नैतिक व सामाजिकदृष्ट्याही त्यांना बरेच फायदे होतात काटकसर करून पैशांची बचत करणे व पतपेढ्यांच्याद्वारे या बचतीचा विनियोग दूरदृष्टीने करणे हे दोन गुण शेतकऱ्यांच्या अंगी या चळवळीमुळेच येतात शिवाय दुराचार मद्यपान उधळेपणा या दुर्गुणांना आळा बसून शेतकरी वर्ग समजूतदार प्रामाणिक व स्वावलंबी होण्यास याच चळवळींचा प्रसार कारणीभूत होतो एकमेकास सहाय्य करण्यास हीच सहकारी चळवळ शिकविते आणि पूर्वी जिथे दुही व मत्सर माजला असेल तिथे ती सुख शांती नांदविते लोकजागृतीचे कार्य ती लोक उत्तम रीतीने करते व त्यामुळे भलभलत्या सामाजिक खर्चांना आळा बसतो आणि सामाजिक सुधारणाही सुकर होते खेड्यांतील स्वच्छता शिक्षण सर्वच कारभार पूर्ण जोमात चालतो आणि त्यात सुधारणाही न्या होते होत जाते ती याच सहकारी चळवळीमुळे सहकारी संस्था चालविणारे तुम्ही जे अंमलदार आहात ते या चळवळीचे पुढारी आहात आणि त्यामुळे या चळवळीचे यशापयश तुमच्या चातुर्यावर व हुशारीवर अवलंबून आहे स्वतःचे गुण सिद्ध करण्याची व त्याद्वारे लोककल्याण साध्य करण्याची तुम्हाला सुसंधी प्राप्त झालेली आहे तिचा तुम्ही योग्य उपयोग करून घ्याल अशी मला आशा आहे या सहकारी चळवळीच्या मूलभूत तत्वांचे तुम्हाला नीट आकलन करता आले आणि तुमच्या देशबांधवांची नैतिक व भौतिक प्रगती साध्य करण्याची जी साधने या चळवळीमुळे तुम्हाला प्राप्त झाली आहेत त्या साधनांची विपुलता व महत्त्व या यांची तुम्हाला पूर्ण जाणीव झाली तर माझी खात्री आहे की तुम्हाला या चळवळीच्या अग्रेसरांना अशी कामगिरी करून दाखविता येईल की तुमचे देशबांधव सदैव तुमचे उपकारच मानतील म्हणून तुम्ही या चळवळीचा नीट अभ्यास करा तिच्यातील बीजरूप शक्तींची जाणीव ठेवा आणि इतरत्र या चळवळीला जे यश प्राप्त होत आहे ते पाहून तरी धीर सोडू नका सहकारी चळवळीच्या एका महत्त्वाच्या अंगाकडे तुम्ही विशेष लक्ष द्यावे अशी माझी फार इच्छा आहे आज कितीतरी शतके झाली आपल्या देशाची प्रगती व्हावयाला पाहिजे तशी झालेली नाही अनेक जाती व पंथ यात हिंदी जनता विभागली गेली आहे त्यामुळे आपली जी काही थोडी औद्योगिक का म्हणा सामाजिक प्रगती झाली ती फार संकुचित दृष्टी ठेवून झाली आहे कारण या जातीपंथाच्या भेदामुळे आपल्यात अशी प्रवृत्ती उत्पन्न झाली की अमुक धंदा किंवा उद्योग म्हटला की तो अमुक जातीनेच केला पाहिजे मग त्या धंद्याला लागणारे गुण किंवा पात्रता इतर जातींच्या मानसात कितीही असो इतर आला इतर आला तो धंदा करायचा मुळीच हक्कच नाही अशा समजुतीमुळे लोकांतील गुण व शक्ती तर वाया गेलीच पण देशातील उद्योग व्यवसायांची गळचेपी होऊन त्यांची व त्यांची व त्याच्याबरोबर आपल्या प्रगतीची वाढ व वा विकास देखील खुरटून गेला जातीच्या अनुरोधाने किंवा वंश परंपरेने माणसांची कर्तव्ये ठरविण्याचे आपले हे तत्व आपल्या राजकीय व्यवहारात धुडघूस घालीत असल्याचे मी बऱ्याच दिवसांपासून पाहत आहे जुन्या काळी हे तत्त्व उपयुक्त ठरले असेल पण आधुनिक काळाला ते परवडत नाही फार ताठर व वा संकुचित वाटते याहून कमी कडक व अधिक उदार अशा तत्वांची गरज आज समाजाला आहे असले आजच्या गरजेचे विचार सहकारी चळवळ तुम्हाला करायला लावेल आणि जीर्ण व शिथिलप्राय झालेल्या ग्राम समाजाच्या पात्रात ती नव चैतन्य स्फुरण उत्पन्न करील ही विचार जागृती व खेड्यांचे संजीवन हे या चळवळीचे माझ्या मते मोठ्या महत्वाचे अंग आहे बडोदे राज्यात सध्या दोनशे छत्तीस सहकारी संस्था आहेत त्यांचे सभासद सहाशेच्या वर आहेत आणि त्यांनी साडेचार लाख रुपयांचे भांडवल या कामी गुंतविलेले आहे हे आकडे सकृतदर्शनी अर्थातच मोठे मनात भरण्यासारखे नाहीत तथापि जनतेची पुराणप्रियता व सहकारी चळवळीची नूतनता लक्षात घेतली तर सध्याची प्रगती समाधानकारकच म्हटली पाहिजे सहकारी पतपेढ्या काही सरकारी हुकुमासरशी स्थापन होत नसतात खेड्यातील लोकांना आधी थोडेफार शिक्षण दिले पाहिजे व नंतर त्यांची खात्री पटून त्यांना स्वखुशीने एकोपा वाढविला पाहिजे तेव्हा कुठे खऱ्या सहकाराची भाषा ऐकू येणार आणि त्यानंतर सहकारी पतपेढ्या निघणार अर्थात अशा भरभक्कम पायावर उभारलेल्या पेढ्या थोड्या असल्या तरी हरकत नाही कारण कच्च्या पायावर निष्काळजीपणे पुष्कळ पेढ्या उभ्या करता येतात खऱ्या पण त्या केव्हा कोण वडून पडतील याचा नेम नसतो शिवाय त्यांच्यामुळे सह, सहकारी चळवळीचे नाव बद्दू होण्याचा प्रसंग येतो तो, तो निराळाच उलट थोड्याच पण कायम पतीच्या पेढ्या स्वतः लौकिक व यश मिळवितात सहकारी चळवळीला नावलौकिक मिळवून देतात व स्वतःचे अनुकरण करण्यास इतर पेढ्यांना व मंडळींना उत्तेजन देतात म्हणून केवळ मोठमोठ्या आकड्यांना भुलून न जाता संस्था किंवा पतपेढ्या यांची नुस नुसती संख्या वाढविण्यात समाधान न मानता एकंदरीत असे काळजीपूर्वक वर्तन ठेवा की त्या योगे सहकारी चळवळीवर लोकांचा विश्वास बसेल ती लोकप्रिय होईल लोकांना ती अवश्य हवीशीच वाटेल निष्काळजीपणाने जरा कोठे चूक झाली तर सगळ्याच चळवळीची एकदम पिछेहाट होण्याचा संभव असतो सहकारी चळवळीच्या महत्वाची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून तिला हवी ती सर्व प्रकारची मदत सरकारातून देण्यास मी तयार आहे परंतु काही ठराविक मर्यादेबाहेर सरकारी मदतीनं गेलेल्या बऱ्या हे तुम्हालाही मान्य असेलच जनता स्वावलंबी होण्यास शिकेल अशाच रीतीने सरकारी सहाय्याचा विनियोग केला पाहिजे हे तत्व आज सर्वमान्य आहे शिवाय स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकावे याच हेतूने सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात व लोकांना स्वावलंबी करून सोडणे हेच त्यांचे काम असते या गोष्टी जर त्या संस्थांच्या हातून होऊ शकल्या नाहीत तर त्यांना दिलेल्या सरकारी मदतीचा त्यांनी अनाठाही उपयोग केला असे होते अथपासून इथंपर्यंत सर्वच गोष्टी दुसऱ्याच्या सहाय्याने दुसऱ्याच्या हातून करून घेणे हे करंटेपणाचे लक्षण आहे परावलंबाने आपली निर्धनता वाढत जाते आणि त्या दृष्टीने दुसऱ्यांवर विसंबणे म्हणजे आपण आपला जोम किंवा भ्रष्ट करून जोम कमी किंवा भ्रष्ट करून घेणे आहे ही गोष्ट तुम्ही सदैव लक्षात ठेवून तुमच्या हाती ज्या सरकारी संस्था आहेत त्या मोठ्या विचारपूर्वक व सुबुद्ध सो सुबुद्धतेने चालवा आपल्या आर्थिक गरजा आपणच भागविणे उत्तम व तेवढ्याकरता आपापसात आप काही योजना करणे किंवा संस्था चालविणे अत्यंत आवश्यक आहे हे तुम्ही खेड्यातील जनतेला पटवून द्या आणि या थोर कामात हरेक प्रकारची मदत स्वतः माझ्याकडून व राज्यामार्फत तुम्हाला मिळेलच ही खात्री असू द्या मुलकी खात्यातील काही अधिकारी या चळवळीत हौसेने लक्ष घालीत असलेले पाहून मला आनंद होतो आपली खेडी सुसंघटित व बाळसेधार झाली आणि शेतीची सुधारणा झाली तर किती छान गोष्ट होईल याची या अधिकाऱ्यांना संपूर्ण जाणीव झालेली दिसते शेतकरी व शेती यांची अशी सुधारणा झाली तर राज्यकारभाराचे काम बरेच सुकर होईल इतकेच नाही तर तितक्याच महत्वाच्या पण अधिक उच्च दर्जाच्या इतर सुधारणा घडवून आणण्यास सरकारला वेळ व साधनही मिळेल म्हणून प्रत्येक मुलगी अंमलदाराने शेतीसंबंधीच्या व्यवहारशास्त्राचा नीट अभ्यास तर करावाच पण याशिवाय त्याने खेडेगावात आधुनिक कल्पनांचे बीजारोपणही करीत असावे अशी माझी फार इच्छा आहे अशा प्रकारे जो अंमलदार व चळवळीचे प्रत्यक्षपणे व सुजानपणाने भाग घेत नाही तो आपल्या जागेला उघडच अपात्र आहे कारण या चळवळीचा विटाळ मानणाऱ्या अमलदारांना अमलदाराला सरकारासंबंधीची व प्रजेसंबंधीच्या स्वकर्तव्याचे मर्मच कळालेले नाही असे मी समजतो सहकारी चळवळ म्हणजे एक सरकारीच कामकाज करून टाकण्याची सरकारीरित्या ती चळवळ चालविण्याची आमची मुळीच इच्छा नाही खेडेगावातल्या लोकांनीच ती चळवळ चालविली पाहिजे सरकारचा आश्रय व सरकारकडून तिला उत्तेजन मात्र अवश्य मिळत जाईल आणि त्यांच्या बळावर खेडेगावातील लोकांना आपापसात पत पतपेढ्या स्थापन करून परस्परांना सहाय्यही करता येईल आपल्या सर सहकारी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी काही सार्वजनिक का कार्याची हौस बाळगणारे नागरिक स्वखुशीने तयार झालेले आहे ही आनंदाची गोष्ट आहे अशी मंडळी जितकी जास्त येतील तितकी चांगलीच अशी अशाच लोकांनी राज्यातील सर्व सहकारी चळवळ हाती घेऊन योग्य रीतीने चालवून दाखविली तर त्यात राज्याला व चळवळीच्या प्रणेत्यांना भूषणच आहे पाश्चिमात्य देशात रॅफिसन सर होरेस प्लंकेट आणि काउंट लू झेटी वगैरे लोकांनी स्वत जबाबदारी पत्करून जी महत्वाची कामगिरी करून दाखविली तशी कामगिरी इकडेही होण्याला सध्या काल अनुकूल आहे शेती व सहकार यांची उन्नती हे प्रत्येक जिल्ह्याच्या लोकल बोर्डाचे कर्तव्य आहे परंतु हे कर्तव्य क्वचितच योग्य रीतीने पाळण्यात येते अशा महत्त्वाच्या कामाची इतकी उपेक्षा का व्हावी हे मला कळत नाही ते महत्त्व नीट पटवून द्यावे म्हणून जिल्ह्याच्या लोकल बोर्डातील मंडळींनासुद्धा या संमेलनाचे आमंत्रण मी मुद्दाम देवविले तदनुसार बहुतेक मंडळी आली हे बरे झाले या मंडळींनी इथून जाण्यापूर्वी दिवाणांशी थोडा विचारविनिमय करावा अशी ही माझी इच्छा आहे प्रस्तुत संमेलनाने या मंडळींची खात्री होईलच की सहकारी चळवळ व शास्त्रीय पद्धतीची शेती हे विषय खरोखर मोठ्या महत्त्वाचेच आहेत या चळवळीचे काही आर्थिक फायदे फायदे मी सांगितलेच आहेत त्याखेरीज महत्त्वाचा फायदा म्हणजे खेडे गावातलाच असा एक पुढारी वर्ग या चळवळीमुळे तयार होतो व तो तालुक्याच्या लोकल बोर्डातून चांगली कामगिरी करू शकतो तसेच सहकारी संस्थांचे यशस्वी चालक हे लोकल बोर्डाच्या कारभाराविषयी साहजिकच अगत्य दाखवू लागतील आणि आपापल्या खेड्यातून इष्टत्या सुधारणा मनःपूर्वक करून दाखवितील आपल्या खेड्यांच्या गरजा ते बोर्डापुढे मांडतील व बोर्डांच्या सूचना ते उत्साहाने अंमलात आणतील अशा रीतीने सहकारी संस्था व लोकल बोर्ड यांनी खेळीमेळीने काम केले तर खेड्यांची आर्थिक उन्नती तर होईलच पण स्थानिक स्वराज्याचा श्री गणेशा देखील सुंदर निघू लागेल म्हणून लोकल बोर्डाच्या मंडळींना माझे आग्रहपूर्वक सांगणे आहे की तुम्ही या शेतकऱ्यांकरिता काढलेल्या संस्था पेड्यांच्या कारभारात अगत्यपूर्वक लक्ष घाला व ते कारभार यशस्वी होण्यास तुम्ही जातीनिशी व तुमच्या बोर्डामार्फत प्रयत्नांची शिकस्त करा तुम्हाला या संमेलनाला बोलविण्यात माझा दुसराही एक हेतू आहे माझ्या प्रजेच्या नैतिक व भौतिक सुखासाठी मी नुकत्याच काही सुधारणा जारी केल्या आहेत व आणखी काही सुधारणा मी लवकरच अंमलात आणणार आहे या सर्व सुधारणांच्या कामी प्रजेचे सहकार्य नेहमी मिळवावे अशी माझी तीव्र इच्छा असते व तेवढ्याचसाठी मी स्थानिक स्वराज्याचे हक्क तुम्हाला दिले आहेत काही महत्त्वाच्या बाबतीत लोकमत तयार करणे व त्याला इष्टते वळण लावणे हे तुमचे काम आहे परंतु हे कर्तव्य ज्या तऱ्हेने पार पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करीत आहात ती तरा मला काही समाधानकारक वाटत नाही हे मी स्पष्टच सांगतो तुमच्या स्थानिक संस्थांची बरीच कामे पूर्ण समाधानकारक रीतीने होत नाहीत याचे एक उदाहरण म्हणून मी खेड्यातील स्वच्छतेसंबंधी तुमच्या कामाकडे बोट दाखवीन वास्तविक हे स्वच्छता रक्षणाचे काम चोख करून लोकांचे एक प्रकारे कल्याण करणे किंवा त्यांना सुख देणे हे आज सर्वस्वी तुमच्या हातात आहे पण या सत्तेचा सदुपयोग जितका घडावा तितका तुमच्या हातून आज घडत नाही हा प्रकार बरा नाही प्रजेची कायिक मानसिक नैतिक का उन्नती करावी म्हणून मी सारखे प्रयत्न करीत आहे आणि त्या कामी सदग्रस्त हो तुमच्या उत्साही सहाय्याची अपेक्षा मी बाळगीत आहे ती अपेक्षा खोटी ठरवू नका मी तुमच्याजवळून फक्त सदैव उत्सुक असे एक सहकार्यच मागतो तेवढी मदत तुम्ही काकू न करता प्रजेच्या कल्याणार्थ माझ्या राज्यकारभाराला करा म्हणजे पुरे शेती व शेतकरी यांची योग्य द्वारा आपण उन्नती साधित असतानाही औद्योगिक प्रगतीकडे दुर्लक्ष करून चालावयाचे नाही कारण राष्ट्रव्यवस्थेच्या दृष्टीने शेतीच्या बरोबरीने उद्योगधंद्यांचीही वाढ होणे आवश्यक आहे उद्योगधंद्या प्रित्यर्थ राबवून घेता येईल अशी साधन संपत्ती बडोदे राज्यात आहे खास पक्का माल तयार करणारे कारखाने या राज्यांत या राज्यात वाढावे म्हणून गेल्या पंचवीस वर्षात अनेक प्रयत्न करण्यात आले व त्या प्रयत्नांसारखे काही कारखाने नवीन निघाले देखील कुणाला त्यांची संख्या प्रयत्नांच्या मानाने रोड वाटेल पण आपली साधने थोडी व अडचणी फार असतात याची जाणीव ठेवायला हवी तथापि कारखाने निघण्याच्या कामाला जोम यावा म्हणून मी नव्या जुन्या कारखानदारांना कमी दराने कर्ज देण्याची योजना केली आहे त्या योजनेचा फायदा आपल्या प्रजेपैकी विशेष उद्यमप्रिय असलेले लोक घेतील अशी आशा आहे उद्योगधंद्यांची वाढ करावयाची ती एका सुसूत सुसूस सुसूत्र सु, 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 ठराविक पद्धतीने करता यावी या, या हेतूने मी एक कायमचे सल्लागार मंडळ नेमण्याच्या विचारात आहे राज्यातील सर्व आर्थिक प्रश प्र, प्र, प्रश्न प्रश्नांचा विचार हे मंडळ करीत जाईल व आपले निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवित जाईल या मंडळांचे सभासद काही स सरकारी व काही बिनसरकारी असतील म्हणून लोकांच्या प्रतिनिधींनीही आर्थिक प्रश्नांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा नीट विचार करून त्या विचाराचा फायदा सरकारला आता अवश्य द्यावा सदग्रस्त हो खेड्यांच्या मागासलेल्या स्थितीसंबंधीचे माझे विचार इतका वेळ तुम्ही ऐकून घेतल्यानंतर आता माझ्याप्रमाणे तुमचेही मत झाले असेल की सरकारी कायदे कायदेकानुनी थोडीफार मदत होईल खरी पण खेड्यांची सुधारणा करण्याचे खरे काम आपले स्वतःचेच आहे लोकांचे जे पुढारी व मार्गदर्शक त्यांचेच आहे मी माझ्याकडून शेतकऱ्यांच्या हिताची चळवळ दिसली की तिला मदत करण्याचे धोरण ठेवले आहे सहकारी चळवळ शेतकऱ्यांची सुधारणा करणारी आहे त्यांचे हित करणारी आहे म्हणून मी तिला शक्य ती मदत करीत आहे जे आहे ते बरे आहे असे म्हणत आपण स्वस्थ बसू नये ते इष्ट नाही आपल्या शेतकऱ्यांच्या सदैव अडचणींचेच दिवस असावेत आपल्या शेतकऱ्यांना सदैव अडचणींचेच दिवस असावेत खेडीच्या खेडी सुहा करणाऱ्या जातीच्या रोगांना प्रतिकार करून निर्मूलन करता येणाऱ्या रोगांना आमचे शेतकरी हाहामता बळी पडावे आधुनिक विक्रीच्या तंत्राच्या किंवा शेतीच्या सुधारल्या त यंत्राच्या अभावी त्यांच्या काबाड कष्टाचा पुरता मोबदला त्यांनी तें त्यांना मिळू नये आणि त्यांच्या अज्ञानाचा भलताच फायदा काही उलट्या काळजाच्या लोकांनी घेऊन त्यांचे वाटोळे करावे ही परिस्थिती फार गंभीर स्वरूपाची आहे व तिचा विचार आपण केलाच पाहिजे आपला शेतकरी वर्ग पक्क्या धीराचा प्रामाणिक व समाधानी आहे त्याला या सहकारी चळवळीपासून फार मोठा फायदा होण्यासारखा आहे त्याचे थोडे स्पष्टीकरण मी आजच्या भाषणात पूर्वी केलेच आहे उरल्याबाबत एकच गोष्ट सांगतो तीही की लोकांना या चळवळीविषयी अगत्य वाटावे म्हणून त्यांनी सहकारी संस्थांना येऊन मिळावे म्हणून आणि त्यांना योग्य मार्गदर्शक लाभावे म्हणून आपण आपली सर्व शक्ती एकटवून प्रयत्न केलाच पाहिजे ग्रामसहकाराची योजना काढणारे लोक बुद्धिमंत होते त्यांची कल्पनाशक्ती दांडगी होती हे निसंशय आहे ही योजनाच्या आपल्या खेड्यांचा तरुणोपाय आहे मला वाटते माझ्या प्रत्येक श्रोत्यांची बुद्धी या योजनेसाठी शक्यते करण्यासाठी आज स्फुरत असलीच पाहिजे आपल्या खेड्यातील शेती करण्याची पद्धती सुधारली पाहिजे आर्थिक व्यवहार अधिक सुज्ञपणाने करायला हवेत व राहणी अधिक उच्च दर्जाची झाली पाहिजे सहकाराचे हे नवे शास्त्र तुमचा व्यावहारिक फायदा करून देईल आणि सुखाची प्राप्ती करून देईल असे आहे आपण स्वतःच्या सुखसोयीचा उपभोग घेतो त्याबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आणि आपल्या संस्कृतीचे चिन्ह दुसऱ्याला सुखासाठी झटणे हेच आहे हे लक्षात ठेवून या नव्या चळवळीला तुम्ही सर्व शक्तीपूर्वक सहाय्य करीत चला अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे तारीख वीस फेब्रुवारी एकोणावीसशे चौदा रोजी बडोदे राज्यातील सहकारी मंडळांची जी पहिली परिषद झाली या पहिल्या परिषदेमध्ये महाराजांनी केलेलं हे भाषण इथे तुम्हा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिलेलं आहे आपण ते शांत चित्तानं ऐकून घेतलं आपले मनपूर्वक धन्यवाद